नमस्कार, माता इंग्लिश टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. धुळ्याच्या चारही बाजूंना चोरटे सक्रिय, दिवसाआड होते चोरी. धुळ्याच्या मनपा सभापती पदावर सुनील बैसाणे विराजमान. दोंडाईचा श्रम साफल्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न. छत्रपतींचं उज्ज्वल चरित्र नव्या पिढीसमोर यावं यासाठी धुळ्यात छायाचित्र लाइटिंग पोस्टर्सचे आयोजन. आणि दोंडाईचा भव्य लघु शस्त्रक्रिया शिबिरात 175 रुग्णांवर शस्त्रक्रिया. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे पोलिसांमार्फत अनेक गुन्ह्यांची उकल करत अनेकांच्या मुसक्या आवळल्या आहेत, परंतु दुसरीकडे दिवसाआड चोरी झाल्याचं उघड होत आहे, त्याचं काय असा प्रश्न सध्या धुळेकर जनता पोलीस प्रशासनास विचारू पाहत आहे. धुळ्याच्या चारही बाजूंनी चोरटे सक्रिय झाल्याने धुळ्यात चोरी ही नित्याची बाब झाली आहे. कारण धुळ्यात महिना आठवडा काय दिवसाआड चोरी झाल्याचं उघड होत आहे. सध्या तर पोलिसांनी कितीही गस्त वाढवली तरीही चोरटे आपल्या कामगिरीत सक्सेसफुल ठरत आहेत. सध्या तर दिवसा रात्री चोरी होत असल्यामुळे नागरिक बाहेरगावी जाण्याऐवजी घरी राहण्याचं पसंत करीत आहेत. एवढी दहशत सध्या चोरट्यांची निर्माण झाली आहे. सामान्य माणसांपासून तर व्यापारी, दुकानदार, डॉक्टर, वकील, गायक यांनाच काय, पोलिसांच्या घरी सुद्धा चोरट्यांनी चोरी करण्याचं सोडलं नसल्यामुळे धुळेकरांमध्ये अधिकच भीती निर्माण झाली आहे. ज्यांच्याकडून संरक्षणाची अपेक्षा बाळगतो त्याच पोलिसांना आवाहन देत चोरटे बिनधास्त आपली हातसफाई करीत पसार होत आहेत. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील भरोसा उडला जात असल्याचं धुळेकरांमध्ये बोललं जात आहे. कारण परवा रात्री शहरातील मालेगाव रोडवरील मयूर मेडिकल दुकान चोरट्यांनी फोडून 7000 रुपये लंपास केले होते. या चोरीला एक दिवस रात्र उलटत नाही तेवढ्यात आज एक चोरी झाल्याचं उघड झालंय. मालेगाव रोडवरील अग्रवाल नगरमधील श्री नारायण अपार्टमेंट मधील फ्लॅट नंबर 201 मध्ये वास्तव्यास असलेल्या राजेंद्र वाडेकर यांच्या घरी मध्यरात्रीची संधी साधत चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व घरातील कपाटात ठेवलेल्या 30 भार चांदी, सोन्याच्या आदी वस्तू व रोकड लंपास केली. आज सकाळी घर मालकाला चोरी झाल्याचं लक्षात आलं. विशेषतः चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी या फ्लॅट मधील बाजूच्या घरांच्या बाहेरील दरवाजाच्या कडी लावून चोरी केली, जेणेकरून या घरांमधील रहिवासी बाहेर येता कामा नयेत किंवा आपल्याला पाहू नयेत यासाठी चोरट्यांनी हा प्लॅन रचला होता. या संदर्भात येथील रहिवाशांनी पोलिसांना फोन केला असता पोलिसांनी बराच वेळ किंवा तासापर्यंत प्रतिसाद दिला नसल्याचंही येथील रहिवाशांमध्ये बोललं जात होतं. मी रुपाली राजेंद्र वाडेकर, अपार्टमेंट श्री नारायण अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 201, एक हे गेलं चांदीचं 10-20 भारचं गेलं चांदी. रक्कम वगैरे काही होती नाही, रक्कम वगैरे नव्हती, फक्त चांदी गेली 30 भार. ठीक आहे. धुळे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपाचे नगरसेवक सुनील बैसाणे यांची तर महिला बालकल्याणासाठी स्नेहल जाधव व महिला कल्याणाच्या उपसभापती रेखा सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणूक प्रक्रियेसाठी शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. तोपर्यंत भाजपकडून 2 अर्ज दाखल झाले होते. विरोधी पक्षाकडून एकही अर्ज दाखल न झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध घेण्यात आली.
सदर निवडणूक पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी गंगा थरंडी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मनपाचे आयुक्त अजित शेख आणि सचिव मनोज वाघ उपस्थित होते. त्यानंतर निवडणुकीत विजयी झालेले स्थायी समितीचे सभापती यांचा उपस्थित पदाधिकाऱ्यांतर्फे शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्यात व विजयाची वर्णी लक्षात घेत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त करीत जल्लोष साजरा केला. 17/2020 रोजी स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये धुळे महानगरपालिकेतील सर्व पक्षीय स्थायी समिती सदस्यांनी माझी एकमताने बिनविरोध निवड केली. त्याबद्दल मी सर्व सन्माननीय सभासद नगरसेवक यांचं प्रथम आभार आणि ऋण व्यक्त करतो. आणि ज्या पक्षामध्ये मी काम करतोय त्या पक्षाचा खऱ्या अर्थाने आज आम्हाला स्वाभिमान आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला या ठिकाणी सन्मान करून मला या ठिकाणी उमेदवारी दिली आणि सभापतीचा मला सन्मान दिला. त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी नेते आणि मंडळ अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो. आज महिला बालकल्याण सभापतीची निवड होते. मी त्यासाठी अर्ज दिला होता. माझं नाव स्नेहल मनोज जाधव उपसभापती आहे. रेखाताई सोडवणे आमची आज निवड झालेली आहे. आदरणीय मोदी साहेब महापौर, आदरणीय बापू साहेब, भाजपाचे सर्वे सर्व जिल्हाध्यक्ष माननीय श्री अनुपजी अग्रवाल यांच्या निदर्शनाखाली आजची बैठक पार पडली आणि आमच्या दोघींची बालकल्याण सभापती आणि उपबालकल्याण सभापती म्हणून निवड झालेली आहे. तरी मी सर्वांना असं सांगू इच्छिते की जसं मागच्या वर्षी निषेधाईंनी ज्याप्रमाणे त्यांचा पदभार, त्यांचा कार्यभार प्रामाणिकपणाने आणि अगदी छान असा सांभाळला, तसं त्याचप्रमाणे मी सुद्धा पुढच्या एक वर्षासाठी माझं काम अगदी मेहनतीने करेल. आणि बापूसाहेबांनी, अनुपग्रवाल भैयांनी, तुम्ही सर्व लोकांनी, नगरसेवक बंधू, नगरसेविका सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी पूर्णपणे पात्र ठरेल अशी मी तुम्हाला सगळ्यांना गवाही देते. दोंडाचा येथील स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर पी व्ही सोहोणे यांच्या जन्मशताब्दी निमित्त पुणे येथील डॉक्टर अभिजित सोनवणे यांना श्रमसाफल्य पुरस्कार तर शहादा येथील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अलका कुलकर्णे यांना कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. दोंडाचा येथील डॉक्टर पी व्ही सोहोणे फाउंडेशन मार्फत 8 वर्षांपासून सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना हा पुरस्कार दिला जात आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुडे हे होते. या प्रसंगी डॉक्टर मुकुंद सोहोणे, डॉक्टर अनिल सोहोणे, अनुराधा सोहोणे, नगर अध्यक्ष नयन कुवर रावल, सरकार साहेब रावल, डॉक्टर रवींद्र टोणगावकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विविध सामाजिक क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात हृदयाचे आरोग्य पुस्तिकेचे प्रकाशन हैदरभाई नुराणी, हुकमचंद कुचरिया यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे येथील डॉक्टर अभिजित सोनवणे हे धार्मिक स्थळाजवळ बसलेल्या भिक्षेकरींची मोफत तपासणी करून औषधोपचार शस्त्रक्रिया करीत असतात. तसेच त्यांच्या या कार्याची दखल घेऊन फाउंडेशनने यावर्षीचा श्रमसाफल्य पुरस्कार दिला आहे. यावेळी जिल्हाधिकारी भारुडे म्हणाले की दुसऱ्यांसाठी जीवन समर्पित करण्यामुळे खऱ्या अर्थाने समाज घडतो. उत्तम राजकीय प्रतिनिधी आणि नोकरशाही यांच्यामुळे विकासाचे रचनात्मक मॉडेल तयार करता येते असे जिल्हाधिकारी भारुडे म्हणालेत. आणि तो मला मिळाला, ती संधी मला मिळाली, तर मला नेहमी वाटतं की या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही
या वर्षी आपल्या जिल्ह्यासाठी म्हणजे नंदुरबार जिल्ह्यासाठी नंदुरबार धुळे जरी धुळ्याच्या तरी धुळ्यामध्ये असेल पण धोंडाच्या नंदुरबार जवळ आहे त्याच्यामुळे अर्धे कामात धोंडाच्या लोक मूवी बघायला सुद्धा नंदुरबारलाच येतात बरोबर शॉपिंग करायला सुद्धा नंदुरबारलाच येतात त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नंदुरबारचेच आहे. ह्या वर्षी आपल्या जिल्ह्याला सीएसआर असेल सेंट्रल फंड असेल स्टेट फंड असेल या सर्वांमधून जवळपास 1200 कोटी रुपये आपण नंदुरबार जिल्ह्यासाठी आणले आणि त्याच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटल असेल ब्लड बँक आय हॉस्पिटल ऍग्रिकल्चर बिल्डिंग मेडिकल कॉलेज या सर्व गोष्टींचे नवीन हायवेचं पण काम चालू आहे शहादा तळोदा आणि मला असं वाटतं की थोडंफार एकटा माणूस तर कोणी करू शकणार नाही पण हे काही सीएसआर काही सामाजिक तत्व काही पॉलिटिशियन्स ब्युरोक्रसी ह्या सर्वांनी जर मिळून एखादा जिल्हा डेव्हलप करायचा विचार केला तरी कमीत कमी 15-20 वर्ष एक चांगल्या पद्धतीने रचनात्मक पद्धतीने जर प्लॅन केलं तर एखादा डिस्ट्रिक्ट डेव्हलप होऊ शकतो. आज मी जाते शेवटी फक्त एकच गोष्ट सांगेल ते यजुवेंद्र महाजन सर नेहमी सांगतात आता महाजन सरांची आठवण आहे यजुवेंद्र महाजन सर नेहमी सांगतात की खुद के बच्चों के लिए तो जानवर भी जीता है सही इंसान वही होता है वो दूसरों के लिए अपना जीवन समर्पित करता है. मला असं वाटतं सोनी परिवार असेल डॉक्टर कुलकर्णी असतील डॉक्टर सोनवणे असतील आपण ह्या उक्तीला योग्य बसतात फिट बसतात आणि जे लोक इथं आलेले आहेत त्यांनी सुद्धा ही प्रेरणा आजच्या कार्यक्रमापासून घ्यावी की आपल्या आयुष्यातला काही पार्ट पैसा असेल वेळ असेल काही संधान असेल सहयोग असेल कुठला तरी पार्ट आपल्या फॅमिलीच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना जर आपण देऊ शकलो तर मला असं वाटतं आपल्या समाज चांगला होण्यामध्ये खूप मोठे हात चांगला पाठबळ मिळेल. एवढं बोलून मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं खरं तर माझं वय नाही अजून अध्यक्ष म्हणून बसण्याचं याच्या पंक्तीच परंतु माझ्या पदला बघून त्यांनी दिलं मी खरंच आपलं मनापासून आभारी आहे आणि मला लवकर जावं लागतं त्याबद्दल माझी दिलगिरी धन्यवाद जय हिंद जय भारत. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावरील छायाचित्र दाखवण्यासाठी धुळे शहरातील नूतन मंडपाजवळ आकर्षक अशी लाइटिंग शोर्स बसवण्यात आले आहे. या लाइटिंग पोस्टर्स मध्ये हे छायाचित्र दाखवण्यात येत असल्यामुळे नागरिकांचं लक्ष या लाइटिंग पोस्टर्स कडे वेधलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात हक्क देताना रयतेमध्ये कधी धर्मानुसार भेदभाव केला नाही त्यामुळेच 18 पकडजाती आणि हिंदू मुस्लिम आदी सर्व धर्माच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपले प्रिय शासक मानले होते. म्हणूनच राजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी आणि संरक्षणासाठी हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय मावळे सदैव तत्पर राहत असत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने त्यांचे हे उज्ज्वल चरित्र आजच्या पिढी समोर येणे गरजेचे आहे. या उद्देशाने या छायाचित्र तथा लाइटिंग पोस्टर्स लावण्यात आले आहेत. अधिक माहिती नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र सोनार यांच्यातर्फे प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. येत्या 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त धुळे महानगरपालिकेच्या आवारात पहिल्यांदाच आपल्या धुळे शहरात एलईडी शोचे लाइटिंग शोचे शिवाजी महाराजांचे छायाचित्र जे प्रदर्शन करण्यात आलेले आहे. तरी दरवर्षाप्रमाणे आपल्या शहरात मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी होते तरी याही वेळेस आणि हा इथूनही पुढे मोठ्या प्रमाणातच शिवजयंती साजरी होईल आणि येत्या शिवजयंतीला संध्याकाळी 7 वाजेला मनोहर टाकी चित्रगृहापासून ते गांधी पुतळ्यापर्यंत भव्यदिव्य अशी मिरवणूक आहे. तरी सर्व शिवभक्तांनी व हिंदू बांधवांनी सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी समस्त युवक शिवजयंती उत्सव समिती धुळे जिल्हा यांच्यातर्फे व अध्यक्ष अनुप अग्रवाल जिल्हाध्यक्ष धुळे जिल्हा यांच्या सगळ्यांच्या तर्फे आपल्याला जाहीर आवाहन करतो. जे लाइटिंगमध्ये शो करण्यात आला आहे पहिल्यांदाच असा चांगला उपक्रम आपल्या धुळ्यात करण्यात आलेला आहे याची संकल्पना आमचे लहानबद्धू सनी भाऊ चौधरी यांनी केलेली आहे. तरी आणखी 2 दिवस येत्या 19 तारखेपर्यंत दर संध्याकाळी 7 ते 10 पर्यंत हा शो चालत असतो तरी जनतेसाठी तरी आपण सगळ्यांनी या शो पाहण्यासाठी आपल्या परिवारासोबत येऊन पाहण्यासाठी यावे अशी सगळ्यांना नम्र विनंती. रोटरी क्लब ऑफ दोंडायचा व उपजिल्हा रुग्णालय दोंडायचा
व स्वर्गीय जगन्नाथ रामदयाल इंदाणी व स्वर्गीय चंद्रकला मदनलाल अग्रवाल यांच्या स्मरणार्थ मोफत भव्य लघु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात 175 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथे सकाळी 9 वाजेपासून शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी 175 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. दोंडाईचा रोटरी क्लब दोंडाईचा तर्फे आयोजित कार्यक्रमात डॉक्टर रवींद्र टोणगावकर यांच्या उपस्थितीत 175 रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रथम दिलीप शंभू शिरसाट, हिराबाई संजय पाटील, सीताबाई राजेंद्र शिरसाट या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. 10 टेबल यावेळी लावण्यात आले होते. या प्रसंगी 15 ते 20 डॉक्टरांचा चमू धुळे आणि नंदुरबार येथून उपस्थित झाला होता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर माणिकराव सांगळे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ललित कुमार चंद्रे, आलय सर्जिकलचे डॉक्टर तरुण चड्ढा, कार्यक्रमाचे आयोजक के एम अग्रवाल, रामेश्वर इंदाणी आदी यावेळी उपस्थित होते. प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर पी एल जैन, डॉक्टर जितीन अग्रवाल, हिमांशु शाह, रोटरी क्लब अध्यक्ष संजय निकम, सचिव निलेश पवार, अनिश शहा, डॉक्टर चेतन बच्छाव, डॉक्टर नितीन बिराडे, डॉक्टर अविनाश मोरे, हर्षित पटेल, डॉक्टर प्रफुल्ल दुग्गड, डॉक्टर ओम प्रकाश अग्रवाल, डॉक्टर मंजुलता अग्रवाल, अंकुश अग्रवाल, राकेश जयस्वाल, डॉक्टर कुणाल बच्छाव, रितेश कवाड आदींनी परिश्रम घेतले. आई एम फ्रॉम आले सर्जिकल्स प्राइवेट लिमिटेड. हम लोग लास्ट 4 इयर्स से इस कैंप में हमारे हैंड डिसइंफेक्टेंट्स और सर्जिकल सूचर्स दे रहे हैं और हम आगे भी इस प्रोजेक्ट के उत्तर ये कंट्रीब्यूशन करते रहेंगे. धन्यवाद. कैम्प झाला अतिशय उत्साहपूर्वक सगळे सहभाग करून याची पूर्ण कॅम्पची तयारी आम्ही 1 महिन्यापासून केली होती. त्यासाठी सूचर मटेरियल, जागा, शिवसेनेचे सहकार्य, माझं सहकार्य, पूर्ण जी तयारी लागते ती सगळं तयारी करून 9 तारखेला सिलेक्शन झालं. आज 14 ऑपरेशन झाले. जवळजवळ 175 ऑपरेशन आपण केलेले आहेत आणि टोटल फ्री, 1 नवा पैसा न घेता. अतिशय लोकांचं उत्फूर्त सत्कार लागलं. सिव्हिल सर्जन इथे सुभेने सगळ्यांचं सहकार्य लाभलं, त्याबद्दल मी धन्यवाद. मित्रांनो, आज रोटरी क्लब दोंडाईच्या उपजिल्हा रुग्णालय दोंडाईच्या तसेच अग्रवाल परिवार, इंदाणी परिवार आणि आलय सर्जिकल यांच्या सहकार्याने आज भव्य असं लघु शस्त्रक्रियेचं शिबिर इथं संपन्न झालेलं आहे आणि यामध्ये सगळ्यांनी अगदी मनापासून प्रयत्न केलेले आहेत आणि एक मोठं 175 मोठ्या प्रमाणावर या शस्त्रक्रिया 175 झालेल्या आहेत आणि मला त्याच्यात सांगायचा आनंद असा वाटतो की ह्या शस्त्रक्रिया करण्याकरता बाहेर लाखोंनी रुपये रुग्णांचे खर्च झाले असते आणि तो एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या त्यांचा तो खर्च वाचलेला आहे आणि ह्या रोटरी क्लब आणि यांनी जे हे समाजाच्या दृष्टीने सामाजिक उपक्रम राबवलेला आहे तर मी याबद्दल त्यांचंही ऋणी आहे, त्यांचा आभारही मानतो आणि इंदाणी परिवार, अग्रवाल परिवार आणि आलय सर्जिकल यांचा देखील या दिवशी आजच्या दिवशी मी आभार प्रकट करतो. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. धुळ्याच्या 4 बाजूंना चोरटे सक्रिय, दिवसाआड होते चोरी. धुळ्याच्या मनपा सभापती पदावर सुनील बैसाने विराजमान. दोंडाईचा श्रम साफल्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न. छत्रपतींचं उज्ज्वल चरित्र नव्या पिढीसमोर यावं यासाठी धुळ्यात छायाचित्र लाइटिंग पोस्टर्सचे आयोजन आणि दोंडाईचा भव्य लघु शस्त्रक्रिया शिबिरात 175 रुग्णांवर शस्त्रक्रिया. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूज चं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.